खरं खोटं आपण नंतर बोलू, त्याच्यात श्रेण्याचा मुद्दा नाही आहे, परंतु तोही त्या भ्रष्टाचाराला घेऊन दुःखी होता. हे कसं बदलायचं, काय केलं म्हणजे हे बदलता येईल, हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात असतो. तसा तो माझ्याही मनात येत होता. एका पद्धतीने मी जेव्हा थोडाफार सेटल झालो माझ्या व्यवसायामध्ये, तेव्हा ह्या गोष्टी बदलायच्या असतील तर काय करता येईल असा जेव्हा विचार मनामध्ये आला, तेव्हा मला असं वाटलं की राजकारण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, जो ज्याच्यामुळे तुम्ही गोष्टी बदलू शकता. तुमच्या हातात जर सत्ता असेल आणि तुमच्याकडे जर पॉलिटिकल विल असेल, तर तुम्ही ज्या वेगाने गोष्टी बदलू शकता त्या तुम्ही इतर कुठल्या क्षेत्रामध्ये असून बदलू शकत नाही. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे राजकारणी आणि राजकारण. भारतामधल्या राजकारण्याबद्दल देखील मला खूप आदर आहे, मी अगदी आवर्जून हे मला सांगावं असं वाटतं, कारण गेल्या वर्ष दीड वर्षात भारतात जे काही चालू आहे त्याच्याने अनादर कसा वाढेल हेच बघितलेलं आहे. पण भारतासारखा इतका कॉम्प्लिकेटेड देश चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे, आणि हे आपल्या राजकारण्यांमुळे झालेलं आहे हे आपण कुठेतरी लक्षात घ्या. तुम्ही भारताच्या बाजूचा कुठलाही देश आज घ्या, त्याच्यापेक्षा भारताची एका लेवल एका क्षेत्रात का होईना, जे प्रगतीपथावरती भारत आहे ते उगाच नाही. आणि किती कॉम्प्लिकेटेड देश आहे हा. माझ्या पंतप्रधानांनी आता उदाहरणार्थ इथलं तुमचं प्रेसिडेंट असतील किंवा अमेरिकेतला प्राईम मिनिस्टर असेल, अमेरिकेतला प्रेसिडेंट असेल, त्यांनी जर एक वाक्य बोललं तर त्या प्रत्येक नागरिकाला ते वाक्य कळतं डायरेक्ट. चेंज असं जर ओबामा म्हणाले तर प्रत्येकाला त्याचा अर्थ कळतो प्रत्येक नागरिकाला. माझा पंतप्रधान जर एक वाक्य बोलला तर ते पहिल्यांदा 32 भाषांमध्ये ट्रान्सलेट व्हावं लागतं. बरं, ट्रान्सलेट झालं म्हणून ते प्रत्येकाला कळलं असं नाही, कारण प्रत्येकालाच आमच्याकडे लिहिता वाचता येत नाही, प्रत्येकाकडे रेडिओ टी व्ही असेलच असं नाही. हा मी संपूर्ण भारताचा विचार करतो आहे. तुम्ही आम्ही ज्या मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गात नाही येतो त्याच्याविषयी मी बोलत नाही आहे, संपूर्ण भारताविषयी बोलतो. ते फक्त ट्रान्सलेट होऊन चालत नाही. बरं, ते ट्रान्सलेट झालं तरी जो ट्रान्सलेट करतो आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे की माझा पंतप्रधान काय म्हटलं आहे माझ्यापर्यंत पोहोचू. इतक्या भाषा, इतके प्रांत, अत्यंत घाणेरडी अशी जाती व्यवस्था, या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समधनं अशा एका मोठ्या देशाचं कडबोळं बांधून त्याला प्रगतीपथावरती न्यायचं ही सोपी गोष्ट नाही. आपण राजकारण्यांना करप्शन नाही का आहे, भ्रष्टाचार नाही का असतील, जरूर आहेत, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु नुसतं आपलं बसायचं घरी कोच्यावरती आणि अण्णांची मुलाखत बघायची आणि अण्णांचं उपोषण बघायचं आणि राजकारणी कसे वाईट आहेत म्हणायचं ह्याला अर्थ नाही. सहजपणे व्यवस्थितपणे आज भारतासारख्या देशात आपण राहू शकतोय, गाड्या घेऊन हिंडू शकतोय, मॉलमध्ये जाऊन खरेदी करू शकतोय, ही इतकी सोपी गोष्ट नाही. सांगायचा मुद्दा हा की राजकारण हे मला फार महत्त्वाचं क्षेत्र वाटतं. आपल्याकडे खूप चुकीच्या गोष्टी चालू आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्हली, हे मी मान्य करूनच बाकीचं बोलतो, हे गृहित धरूनच बोलतो की राजकारणात काही उत्तम चाललं आहे असं नाही, वाईट चाललेलं आहे. पण तरी 10 वाईट कामं केली तरी 2 काहीतरी चांगली कामं करतायत आपलं राजकारण, त्यांच्याकडे लक्ष देणं आणि हेच ब्युरोक्रॅट्सच्या बाबतीत पण महत्त्वाचं आहे आणि खरं आहे. तिथेही आपल्याला असेच करप जेवढे ब्युरोक्रॅट्स दिसतात, चांगलेही ब्युरोक्रॅट्स आहेत ज्याच्यामुळे व्यवस्था चाललेली आहे, उगाच नाही चालली. पण मी जेव्हा मी काय करू शकतो असा विचार केला, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या माझं वय, कारण राजकारण हा सुद्धा एक व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे, ते त्या गांभीर्याने करणं गरजेचं आहे. आणि असं जर करायचं असेल तर त्याला लागणारा जो बॅकग्राऊंड आहे ते माझ्याकडे नाही आणि ते तयार करण्या एवढं वय माझं शिल्लक राहिलेलं नाही हे, कारण आणि मी तेवढा वेळ देऊ शकणार नाही, कारण माझी सांपत्तिक स्थिती काही अशी नाही की मी काम सोडून ते करू शकेन, नाही, मला कमवायला लागणार. आणि राजकारण हा 24 तासाचा व्यवसाय आहे. मी ॲक्टिंगही करतो आणि राजकारण करतो हे चुकीचं आहे माझ्या मते. मग जर मी हे करू शकत नसेल
तर दुसरी काय गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मी काही काम केलं तर काही बदल होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल? मी पुस्तकं वाचले, मी काही लेख वाचले, बऱ्याच लोकांशी बोललो आणि मला हे पटलं की तुम्ही कुठलीही समस्या घेतली भारतातली काय किंवा जगातली, आपण भारताच्या बाबतीत बोललो आणि त्याच्या मुळाशी जाण्याचा जर प्रयत्न केला तर चुकीचं शिक्षण हे तुम्हाला त्याचं मूळ कारण आहे असं लक्षात येणे. फक्त मी म्हणतो असं, अनेक शिक्षण तज्ज्ञ म्हणतात, अनेक सोशल सायंटिस्ट हे म्हणतात की चुकीचं शिक्षण, चुकीचं याच्यात मगाशी तुम्हाला सांगितलं की स्वार्थी शिक्षण, मला पैसा कमवायचा आहे म्हणून मी शिकतो आहे, हा जो एकांकी विचार आहे शिक्षणाच्या मागचा. कशासाठी आपण शिकतो इतिहास, भूगोल, गणित, मराठी, का शिक्षण हा प्रकार आहे? फक्त डिग्री मिळवण्याचं हे सगळे विषय शिकत असताना तुम्हाला ते अशा पद्धतीने शिकवायला हवेत, फक्त पाठक तर नव्हे, अशा पद्धतीने तुम्हाला ते शिकवायला हवेत विषय, की जेणेकरून तुमची एक विचार प्रक्रिया तयार होईल, ज्या विचार प्रक्रियेमधून तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकाल, असे निर्णय की जे फक्त माझाच फायदा करत नाही तर ते माझ्या बरोबरीनं माझ्या इतर लोकांचा फायदा करतील, निदान नुकसान तरी करणार नाही, अशा पद्धतीचे निर्णय मी घेऊ शकणं हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. आपण समूहात फक्त माझी प्रगती हा शिक्षणाचा कधीच उद्देश असू शकत नाही, तो असू नये. आणि तसं जर झालं तर भारताची जी नाजूक अवस्था आहे त्या अवस्थेला कुठलाही देश पोहोचतो. आणि त्यामुळे शिक्षणाची ही पद्धत, शिक्षणाचा हा उद्देश बदलला तर आपल्या ज्या इतर समस्या आहेत आपल्या अवतीभोवती, अगदी पार रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यापासून ते अतिरेकी अतिरेकापर्यंत किंवा दहशतवादापर्यंतच्या ज्या समस्या आहेत त्याच्या मुळाच्या पद्धतीने चुकीचं शिक्षण हा भाग आहे असं लक्षात आल्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात आपण काहीतरी करावं असं मला वाटतं. शोध सुरू केले, वेगवेगळ्या संस्थांना जाऊन भेटलो, ह्या सगळ्या भेटीगाठीमध्ये निलेश दिनकर नावाचे भारतातले खूप मोठे शिक्षणतज्ञ आहेत, त्यांची माझी भेट झाली. 1.5-2 वर्ष मी त्यांच्यावर काम करत होतो, ते एक अभ्यासगट चालवायचे, दर महिन्याला एकदा भेटून शिक्षणशास्त्राविषयी काही चर्चा व्हायची, काही टॉपिक्स व्हायचे, प्रेझेंटेशन्स करायला लागायचे, त्या अभ्यासगटाला मी आणि माझी बायको जात होतो 1.5-2 वर्ष ठाण्यामध्ये तो व्हायचा. आणि त्या सगळ्यातून क्वेस्ट नावाची एक संस्था आम्ही निर्माण केली, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट. ही संस्था मुख्यत्वे प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते, मुलांबरोबर, शिक्षकांबरोबर. बरंच त्याचे डिटेल्स आहेत, खूप अनेक वेगवेगळ्या त्याचे व्हर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही काम करतो. quest.org.in नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकेल. माझ्याबरोबर काही ब्रोशर्स पण आहेत, तुम्हाला हवी माहिती देईल, राजाकडे ठेवून देईल, तुम्हाला हवा करतो की त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता. 2007 साली आम्ही ही संस्था सुरू केली. सोनाळा म्हणून गाव आहे वाडा तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यात आदिवासी भाग आहे तो. त्या भागात आम्ही आमचं मेन ऑफिस ज्याला म्हणतो आपण, फील्ड ऑफिस ज्याला म्हणतो, ते तिथे आहे, परंतु काम आमचं अनेक ठिकाणी चालतं, धडगाव, नंदुरबार, जालना, इतर देशाच्या इतर प्रांतामध्ये कन्सल्टन्सी वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या रिसर्चचं बरंच काम चालतं. अझीम प्रेमजी फाउंडेशनबरोबर, युनिसेफबरोबर, डाटा त्याचं SRTT वगैरे ज्या ट्रस्ट आहेत त्यांच्याबरोबर अशा अनेक लोकांसमोर आमचं काम चालतं. मी जेव्हा अभिनय करत नसतो, जेव्हा लोकांच्या समोर येऊन गप्पा मारत नसतो, त्यावेळेला रिक्वेस्टचं काम करत असतो,
आम्ही आणखीन एक प्रोजेक्ट साताऱ्याच्या पुढे आम्ही 24 एकर जागा घेतलेली आहे, मी आणि माझे काही भावंड आत्मभाव, ती पूर्ण बॅरन लँड होती, पडीक जमीन होती. खरं तर हाय रेनफॉल एरिया आहे तो, खूप जंगल वेस्टर्न घाटमधला एरिया आहे, परंतु आता ती वृक्षतोड करून आणि शेती करून तिकडे फुल त्या जमिनीचा नाश झाला होता. ती जमीन घेऊन आम्ही एक साधारण 7-8 वर्षापूर्वी तिकडे जंगल करण्याचा एक प्रोजेक्ट, रिस्टोरेशनचा एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. तिथे माझा काही वेळ जातो, तोही माझ्या आवडीचा विषय आहे. मी जे मला बोलावेसारखे वाटतात लोकांच्या अशा विषयी पेपरमध्ये लिखाण करतो. याच्या आधी जी आपली इलेक्शन झाली 2009 जनरल इलेक्शन, त्याला मी लोकसत्तेबरोबर एक मोठं कॅम्पेन केलेलं होतं. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांशी बोलत होतो आणि राजकारणात रस सहभाग वेगळा रस वेगळा. राजकारणात रस प्रत्येकाने घेतला पाहिजे, आपल्या मुलांना राजकारण वाईट आहे शिकू नये. राजकारणामध्ये रस जर आपण घेतला तरच आपण काहीतरी चांगले मतदार झाले, तरच त्यातून चांगले राजकारणी तयार होणार आहे. नुसतं राजकारणाकडे बोल दाखवू का, आपण त्याला जबाबदार आजची जी अवस्था आहे राजकारणाची त्याला, कारण आम्हीच त्याच्यापासून दूर राहिलेलो आहोत. राजकारण वाईट आहे म्हणून आम्ही फक्त स्वार्थीपणे आमचं आमचं बघितलेलं आहे. आणि तिथे जी काही पोकळी निर्माण झाली ती अर्थातच नको त्या लोकांनी भरली गेली, कारण देश आहे म्हणजे तुम्हाला सरकार हवंच, त्याला इलाज नाही. तर अशा पद्धतीचं एक कॅम्पेन की तुम्ही रस घ्या, तुम्ही वोट करा. मी लोकसत्तेत लेख लिहिलेले होते आणि सॅनिटरी मी जेव्हा दीड 2 महिने हे कॅम्पेन चालवत होते. इतर ज्या विषयात मला उदाहरणार्थ मला लग्न संस्थेमध्ये ह्या ही जी संस्था आहे त्याच्याविषयी फार माझी काही मतं आहेत, काही रस आहे मला त्याच्याविषयी. मी मध्ये लोकसत्तेत लेख लिहिला होता, त्याच्यावरती बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली. लग्न संस्था ही एक कृत्रिम संस्था आहे अशा पद्धतीचा तो लेख होता, कधी कुठे मिळाला तो वाचा जातो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची जी काही फील्ड आहेत, जी कामं आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये जाणं आहे, त्या लोकांना भेटणं आहे, तो देश जाणून घेणं आहे, ही माणसं जाणून घेणं आहे, आता जे काही माझ्या मनाला जमेल अशा गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं की मुलाखतीचा उद्देश हा समोरचा माणूस समजावून घेणं हा आहे. मला ह्याची पूर्ण जाणीव आहे की तुम्ही इथे जी लोक आलेली आहात ती मला माझ्या व्यवसायातनं ओळखता म्हणून आलेली आहात आणि त्याच्याबद्दल मला अत्यंतिक आदर आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही विषयी ह्या सगळ्या माझ्या बोलण्यामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते जरूर तुम्ही विचार. परंतु मला अमित बरंच काही काही लिहिताना दिसतो, आपण सुरुवात त्याच्यापासून करूया जर त्याच्या मार्फत निर्माण झाले असतील.